सेकेंडली प्रेजेंट के मार्क कराए छे, सो वी विल स्टार्ट विथ थर्ड स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम। ओके आवाज येतोय माझा क्लियर सगळ्यांना? यस टीचर। ओके आता आपण तुमचा 6वा धडा एकमेकांशी बोला हा घेणार आहोत। हे एक कन्वर्सेशन आहे, त्यामुळे तुम्हीच मला बोलून दाखवणार आहात। ओके मुलगा मुलगी असे प्रत्येक वेळी दोन दोन असणार आहेत कन्वर्सेशन मध्ये। तर पहिल्यांदा जिज्ञासा तू वाचून दाखव पहिलं कन्वर्सेशन, कोण काय म्हणतंय तिथून सुरुवात करायची आहे। जसं मुलगा हा वेगळा चेंडू दिसतो असं वाचायचं। ओके मुलगा हा वेगळा चेंडू दिसतो, मुलगी नाही हा चेंडू नाही, हा कवट हे हे आहे, हे कवट आहे। हे कवट आहे, हे फल आहे। व्हेरी गुड। अजून कोण आहे? वल्लभ आहे ना, वल्लभ हे वाच। तुम्ही तुम्ही काय करत करता काय करता? का? मुलगी म्हणाली, आता काका काका म्हणाले, मी झाडाला झाडाला पाणी घालत आहे, घालतो घालतो। यस स्वराज, स्वराज हे कन्वर्सेशन वाच मुलगा आणि आई मधलं। मुलगा म्हणाला, आई याला काय म्हणतात? आई म्हणाली, याला फुलदाणी म्हणतात। व्हेरी गुड। अजून कोण आहे थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम? सारस, सारस है? टीचर ओके सारस ये पढ़िए, आजी आणि मुलगी मधला कन्वर्सेशन वाचायचं आहे। तू कुठे चालली असते? तू आजी तू कुठे चाललीस? तू कुठे चालली? मुलगी, मी साल्यात चालले। ओके ऑल आर डन, थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचं झालंय। हँड रेज करा थर्ड स्टँडर्ड। स्वराज, वल्लभ, जिज्ञासा आणि सारस, राईट? ओके लास्टचं कन्व्हर्सेशन मी वाचून दाखवते तुम्हाला। मुलगी, तू कापडी पिशवी का घेतलीस? मुलगा, आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही। ओके कन्व्हर्सेशन संभाषण एकमेकांशी बोलणे। ओके तर आता तुम्हाला चला मोजूया ही कविता आहे ती आपण पाहणार आहोत। तर जिज्ञासा, वल्लभ, सारस आणि स्वराज प्लीज पे अटेन्शन, चला मोजूया। तुमच्या पेज नंबर 10 वर आहे। ओके मोजू चला अंक घेऊ मदतीला, एक कान कपाला, दोन कान माणसाला, तीन चाके रिक्षाला, चार पाय हत्तीला, पाच बोटे पायाला, सहा कोन षटकोनाला, सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे,
नऊच्या पुढे मोजायला शून्य घेऊ सोबतीला. आता कवितेचा अर्थ समजून घ्या. बघा, आपल्याला कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी अंकांची गरज पडते की नाही? आपण आतापर्यंत नंबर शिकत आलो, मराठीमध्ये त्याला अंक म्हणायचं. मी तुम्हाला लास्ट इयर पण अंक शिकवलेले, लक्षात आहेत का सगळ्यांच्या? येस येस. मराठीमध्ये आपण त्याला अंक बोलतो. जर मी तुम्हाला काही वस्तू दिल्या आणि त्या मोजायला सांगितल्या, तर तुम्ही त्याची सुरुवात एक दोन तीन असं मोजायला करणार की नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. कोणतीही गोष्ट मोजण्यासाठी आपल्याला अंकांची गरज पडते. मग ह्या कवितेमध्ये तेच सांगितलं आहे. बघा इथे, मोजू चला अंक घेऊ मदतीला. मग वस्तू मोजण्यासाठी आपल्याला अंकांची मदत घ्यायची आहे. एक कान कपाला, दोन कान माणसाला. कपाला किती कान आहेत? एक. आणि माणसाला किती आहेत? दोन. तीन चाके रिक्षाला, चार पाय हत्तीला. रिक्षाला किती चाके असतात? तीन. आणि माईक ठेवा. आणि हत्तीचे पाय असतात चार. पाच बोटे पायाला, सहा कोण षटकोनाला. पायाला पाच बोटे असतात तर षटकोन हा जो हेक्झॅगॉन आहे, षटकोन म्हणतात त्याला मराठीमध्ये, त्याला किती कोण आहेत, किती अँगल आहेत? सहा. सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे. इंद्रधनुष्य रेनबो, रेनबो मध्ये सेवन कलर्स असतात. सेवनला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? सात. सात म्हणून इथे सांगितलंय. सात रंग इंद्रधनुचे. आणि कोळी म्हणजे स्पायडर. हा, या स्पायडरला मराठीमध्ये कोळी म्हणतो आपण. त्याला किती पाय आहेत? आठ. नऊच्या पुढे मोजायला शून्य घेऊ सोबतीला. आपण नऊ पर्यंत मोजू शकतो, त्यानंतर पुन्हा एक येतो, त्याच्या पुढे शून्याची मदत घ्यावी लागते, तेव्हाच तो दहा होतो. ओके, समजली कविता? यस टीचर. यामध्ये तुम्हाला काय ओके यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? शून्य ते दहा अंक इथे दिल्याप्रमाणे अंकात आणि अक्षरात लिहायचे आहेत. आणि त्यानंतर ही फळे मोजून संख्या अंकात लिहायची आहे. ओके, फळे तुम्ही तुमच्या पुस्तका वहीत ड्रॉ करायची आहेत. आणि एक शून्य ते दहा अंक आणि अक्षरात लिहायचे आहे. रायटिंग साठी काय आहे, समजलं? थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. यस टीचर. यस. आता मला कविता वाचून दाखवा. कविता वाचून दाखवायची आहे. चला सुरुवात करा. स्वराज वाच. मोजू चला, मोजू चला, अंक घेऊ, अंक घेऊ मदतीला. एक कान कपाला, दोन कान माणसाला. तीन चाके रिक्षाला, चार पाय हत्तीला. पाच बोटे पायाला, सहा कोण षटकोनाला. सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे. नऊच्या पुढे मोजायला शून्य गुड. जिज्ञासा. यस टीचर. रीड. जुया. मोजू चला, मोजू चला, अंक घेऊ मजाजीला. एक कान कपाला, दोन कान माणसाला. तीन चाके रिक्षाला, चार पाय हत्तीला. पाच बोटे पायाला, सहा कोण शिटकोणाला. सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोणाचे. नऊच्या पुढे मोजायला शून्य घेऊ सोबतीला. गुड. सारस. यस टीचर. वाचायची कविता? चला मोजूया, चला मोजूया, चला मोजू चला, मोजू चला, मोजू चला, मोजू चला, अंक
अंका गेहो मदितीला एक कान कफाला दोन कान मांसाला तीन चाकेरी साला चार पाय हाथीला पांच जोटे पायाला सात रंग सहा कौन खटकोनाला सात रंग इंद्रधनुष्चे आठ पाय कोलाचे नऊचे पोळू मोजाच्या मोजायला चिन्ह घेऊ पवित्रला स्वप्तीला येस वल्लभ तू वाच मोजूचला अंक घेऊ मदतीला एक कान कपाळा दोन कान माझाला तीन पाय रिक्षाला तीन चाके रिक्षाला चार पाय हातीला पाच गोटे पायाला सहा कोण षटकोनाला नला सात रंग इंद्रधनुष्याला आठ पाय इंद्रधनुचे सात रंग इंद्रधनुचे सात रंग आठ पाय कोल्याचे नऊच्या पुढे मोजू मोजायला शून्य घेऊ मग सोपतीला ओके अजून कोण राहिलाय सगळ्यांचं झालं ना थर्ड स्टँडर्ड ओके टीचर आयशा ओके आयशा इज देअर येस टीचर ओके मोजू चला अंक घेऊ सोपती मदतीला एक का कपाला दोन कान माणसाला तीन चाके रिक्षाला पाच चार पाय चार पाय हत्तीला पाच बोटे माणस हात पायाला सहा कोण षटकोनाला सात रंग इंद्रधनुचे आठ पाय कोल्याचे नऊच्या पुढे मोजायला नऊच्या पुढे मोजायला शून्य घेऊ सोपतीला ओके गुड आता तुम्ही शून्य ते दहा अंक आणि अक्षरात लिहायचं आहे आणि ही फळे ड्रॉ करायची आहेत नोटबुक मध्ये आणि किती आहेत ती पण लिहायची आहेत मोजून ओके थर्ड स्टँडर्ड सगळ्यांना समजलंय का मी काय सांगितलं ते ओके थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम विल पे अटेंशन नाव
माझा आवाज येतोय का सगळ्यांना आता? यस टीचर. यस टीचर. यस टीचर. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम आपण तुमचं पाणी किती खोल हा चौथा धडा चालू करतो. त्या अगोदर थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम मध्ये मी हँड रेज करून मला सांगा किती जण आहेत इथे प्रेझेंट. फक्त थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम हा. तिसरी तिसरीची मुलं हँड रेज करतील. मराठी मीडियम फक्त ओनली पीयुष इज देअर. आदित्य तू थर्ड स्टँडर्ड ला आहे का? पीयुष प्रीती पण आहे का? यस टीचर. आता तुम्ही दोघांनी हा धडा वाचायचा आहे, मी एक्सप्लेन करणार. ओके चल पीयुष सुरुवात कर वाचायला. पाणी किती खोल. म्हैस कडबा चघळ. माईक माईक बंद कर, माईक बंद कर पीयुष, माईक बंद कर. तुझ्या बॅकग्राऊंडचा खूप आवाज येतोय. बघा पाणी किती खोल हा लेसन आहे. यामध्ये एक म्हैस आणि तिच्या रेडकाचं कन्व्हर्सेशन संभाषण आपल्याला दाखवलेलं आहे. इथे सीन मध्ये दाखवलंय की म्हैस कडबा चरत सगळ्यात उभी आहे आणि तिचा नातू म्हणजे रेडकू हा तिचा नातू आहे हा तिच्या आजूबाजूला खेळत आहे. तर म्हैस काय म्हणते, आता मी खरंच म्हातारी झाली, हा कडबा काही चावे ना मला, म्हणजे मला हा कडबा चावता येत नाही. ती रेडकाला हाक मारते, अरे बाळा माझं एक काम करशील का? आणि ती त्या रेडकाला बोलवते. त्यावर रेडकू काय म्हणत, हो सांग ना. ही कडब्याची म्हैस काय म्हणते, ही कडब्याची पेंढी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. रेडकू म्हणतात, दे मला पेंडी बांधून, एक रिकाम पोत सुद्धा दे कुट्टीसाठी, आता कापून घेऊन येतो. बघा म्हैस आणि तिचा नातू रेडकू यांच्यामधलं कन्व्हर्सेशन आहे. त्यामध्ये म्हैस काय सांगते की
तुम्हाला पण माहिती आहे की आपले आजी आजोबा म्हातारे झाल्यावर त्यांना सगळं चावता येतं का? काही कडक गोष्टी चावता येतात का त्यांना? सांगा. नो टीचर. नाही मग तसंच या म्हशीच्या वाटेत सुद्धा झालं आहे. ती काय सांगते आपल्या नातवाला की मला हा कडबा चावता येत नाही, तू जा आणि याची बारीक याला आता कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये. त्यावर म्हैस काय करते, त्यावर रेडकू तयार होत. मग म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते आणि रेडकू उड्या मारत मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचत. ओके. रेडकू स्वतःच बोलत राहत, नदी तर आली, पाण्याचा किती आवाज मोठा येतोय, पाणी भरपूर दिसतंय, मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं बघा. मग ते रेडकू काय विचार, नदीपर्यंत आलं आणि काय विचार करू लागलं की पाण्याचा आवाज तर भरपूर येतोय, मग नदी खोल पण दिसते, मग मी तर छोटासा आहे, मी जाऊ शकेन का ही नदी ओलांडून? असा विचार करत ते इकडे तिकडे पाहत असताना त्याला कोण दिसतं? बैल काका नदीजवळ चरताना दिसतात. ते रेडकू त्यांच्या जवळ जात. रेडकू म्हणत, बैल काका मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला, पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटते. बैल काय म्हणाला, अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. रेडकू नदीवर परत येत, नदीजवळ परत येत, पाण्यात पाय टाकणार? तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. मग आता बघा, तर काय म्हणते रेडकू, बैल काकांना विचारते, पण मला सांगा बेडकाच्या ते रेडकू आणि ते बैल काका यांच्या हाईट मध्ये डिफरन्स आहे ना? त्यांची उंची सारखीच असेल का? पियुष, प्रीती? नो टीचर. मग त्या जर बैलाच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे तर ते रेडकाच्या पण गुडघ्यापर्यंतच असेल का पाणी? नो. नाही. मग खारुताई काय म्हणते त्याला, अरे वेड्या कुठे चाललास, नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर. मग रेडकू खारुताईला काय म्हणत, खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय, मला आरामात जाता येईल, असं ते म्हणाले. खारुताई काय म्हणते, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा वेडेपणा करू नको, मागे फिर. रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैस अजी विचारते, आता बघा खारुताई काय म्हणते, अरे पाणी जास्त नाहीये असं कसं म्हणतोस, वेडा आहेस का? आमची मैत्रीण कालच पाण्यातून वाहून गेली, असा वेडेपणा करू नको आणि मागे फिर. आता मला सांगा, खारुताईची उंची आणि रेडकाची उंची याच्यामध्ये खूप फरक आहे की नाही? हो. मग खारुताई वाहून जाऊ शकते पाण्यातून, पण रेडकू जाऊ शकत का? नाही. नो. मग रेडकाला घरी आलेला पाहून आजीने विचारलं, म्हैस आजीने विचारलं, घरी का लवकर आलास, कुट्टी बंद होती का? रेडकू काय म्हणाला, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो, नदीला पाणी खूप जास्त आलंय. म्हैस काय म्हणाली, अरे असं कसं होईल, सकाळीच तर गाडव दादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. रेडकू काय म्हणत, अगं मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात पाहून गेली, मग मी घाबरलो आणि परत आलो. बघा त्याने काय झालं ते सगळं म्हैस आजीला सांगितलं, पण म्हैस काय म्हणाली त्याच्यावर, अरे नीट विचार कर, बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी, मग तिला पाणी जास्तच वाटणार ना, पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? मग आता रेडकाच्या लक्षात आलं की खारुताई छोटी आहे त्यामुळे ती पाण्यात वाहून जाऊ शकते, पण तिच्यापेक्षा माझी उंची जास्त आहे, मला घाबरायचं काही कारणच नाही. रेडकू काय म्हणाला, खरंच की आलं माझ्या लक्षात, आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून, आणि ते उड्या मारत नदीकडे गेले.
आणि रेडकू नंतर नदीच्या पायात पाय टाकून काय म्हणाला, खरंच की पाणी फार खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे, म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बैल काकांच्या गुडघ्यापर्यंत, पण रेडकाच्या गुडघ्याच्या थोडं वर पाणी गेलं आणि आता ते सहज जाऊ शकलं. रेडकू सावकाश नदी पार करते आणि पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणी म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने जाते. ओके, धडा समजला पियुष, प्रीती? यस टीचर. ओके, यामध्ये शब्दार्थ आहेत कडबा. कडबा म्हणजे ज्वारी किंवा बाजरीची कणस कापून जे उरलेला भाग गुरांना खायला देतात ते वैरण. कडबा कुट्टी, कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारे एक यंत्र, एक मशीन. चघळणे, खाण्याचा पदार्थ तोंडात घुळवळत राहणे. ओके, मग आता एका वाक्यात उत्तरे द्या. म्हशीला काय चावता येत नव्हते? पियुष सांग, म्हशीला काय चावता येत नव्हते? म्हशीला कडबा म्हशीला कडबा चावता येत नव्हता. पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? दुसरा प्रश्न आहे, पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? प्रीती सांग. पाणी कमी आहे असे बैल काकाचे म्हणणे होते. व्हेरी गुड. झाडावरून कोण हाक मारत होते पियुष? झाडावरून कोण हाक मारत होते? झाडावरून खारुताई हाक मारत होती. येस. चौथा प्रश्न आहे, खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली प्रीती? कारण तिच्यासाठी पाणी जास्त होता म्हणून ती वाहून गेली. येस. शेवटचा प्रश्न आहे, नदी पार केल्यावर रेडकाने काय केले पियुष? नदी पार केल्यावर रेडकाने आनंदाने उड्या मारत रेडकू आनंदाने उड्या गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले. ओके, आता कोण कोणास म्हणाले सांगा. आता भी खरंच म्हातारी झाली, कोण म्हणाल असा सांगा. दोघांपैकी कोणीही सांगा. एक प्रश्न तू सांग, एक प्रश्न प्रीती सांगे. मयूर का म्हणाली तशी? कारण तिला आता चालता येत नव्हते. कडबा चावता येत नव्हता. दुसरा प्रश्न आहे, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील, कोण म्हणाला? बैल काका म्हणाले. ओके. तिसरा आहे, वाहून जाशील मागे फिर, कोण म्हणाला? तारुताई. चौथा आहे, मग तुला घाबरायचं काय कारण? आजी. महीस आजी. शेवटचा आहे, मला सहज जाता येईल रेडकू. येस. लाकडाची मुळी मोळी. मेथीची जुडी. पुस्तकांचा गठ्ठा. ओके, पहिल्या प्रश्नाची उत्तर एका वाक्यात उत्तरे लिहा. आता मला क्लासमध्येच करून दाखवायचं आहे. एक दोन तीन चार पाच प्रश्न आहेत आणि प्रश्न दुसरा आणि तिसरा, कोण म्हणाले आणि का म्हणाले आणि जोड्या लावा, होमवर्कला करायचंय. समजलं पियुष, प्रीती? यस. ओके, जर झालं असेल तुमचं तर इकडे लक्ष द्या. ओके ओके, इफ आय गॉट द टाइम आय विल चेक युअर बुक्स. वेट. फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम विल पे अटेन्शन. फरक ओळखा आणि अक्षर जाळे झालं होतं आपला. तुम्ही गंमत कोड्यामधले हे शब्द पण लिहिले होते. ओके, आता इथे तुम्हाला हे प्रश्न, हे चित्र आणि हे प्रश्न पेपरामध्ये येतात. हा ओके, वाचा चित्र बघायचं आहे आणि त्याची नावं लिहायची आहे. तर
कोण कोण आहे थर्ड फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम हँड रेज करा कुशल आणि कुशल आणि आराध्य फक्त ना राईट ओके तर कुशल पहिल्यांदा तू सगळे शब्द वाचून दाखव मला पेज नंबर आहे तुमचा पेज नंबर 9 वाच सगळे शब्द पेन वही फळा रिक्षा आंबा कैरी रुपया पेरू अंगठी पोलीस चौकोन चौक ऊस पपई लसूण तबला पहिला काय त्याच्यातला शब्द लसूण लसणाच्या आधी एक लसूण तबला झोका आराध्या यस टीचर हा पडो पेन वही फळा रिक्षा कैरी रुपया पेरू अंगठी पोलीस चौक ऊस पपई एक लसूण तबला झोका ओके आता इथे शब्द वाचले आपण आता इथे चित्र दिले आणि काही अक्षर मिसिंग आहे लिहू शकाल लिहू शकाल का नावे पूर्ण करू शकाल आराध्या किती लेसन आहेत फर्स्ट युनिट टेस्टला हिंदीचे मराठीचे एट ओके फाईन दे चला मग पहिल्यांदा हे वाचून दाखवा आणि मग शांतपणे लिहा वाच आराध्या तू इमारत मासा चिमणी गुलाब पतंग हौद रुमाल बैल घोडा कुत्रा फूल केळी व्हेरी गुड स्टार्ट रायटिंग हा जर पिक्चर ड्रॉ करता आले तर करा अदरवाइज स्टार्ट रायटिंग कुशल तू वाच इमारत मासा चिमणी गुलाब पतंग हौद रुमाल बैल घोडा कुत्रा फूल केळी ओके शब्द लिहायचे ज्याचे चित्र काढता येतील ते चित्र काढायचे ओके फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम कोण प्रेझेंट आहे सांगा मला फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम बाकीच्यांनी हँड रेज करणं स्टॉप करा फक्त फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम वाले हँड रेज करतील मधुरा भाविका आणि आदित्य राईट येस लिहा चॅटबॉक्समध्ये मी नावं बरोबर घेतलीत का मधुरा भाविका आणि आदित्य बरोबर चॅटबॉक्समध्ये येस लिहा ओके तुम्हाला काही टाइम टेबल सिलेबस काही मिळालं का आदित्य मधुरा भाविका आदित्य तुला भेटलं टीचर कसलं युनिट टेस्ट पहिल्या युनिट टेस्ट पहिल्या चाचणीचा पहिल्या चाचणी परीक्षेचं नाही भेटलं ना ओके भेटल्यावर द्यायचं आहे हा टीचरांना क्लासमध्ये जाऊन येस मॅम टीचर येस 22 तारखेला आहे चाचणी
हाँ ते मग काय सिलेबस किती धडे काय सांगितलं का प्रत्येक विषयाचं काही? नो टीम यम आदित्य तुला माहिती आहे का मराठीचे किती धडे आहेत आदित्य? मराठीचे एक ते सहा. ओके फाईन. आणि मॅम मराठी मीडियम प्लीज डू पे अटेंशन. ओके मला शिकायचंय हा धडा आपण आज कंटिन्यू करणार आहोत. राईट? एम आय राईट? येस. ओके चलो तर आपण पाहिलं होतं की खानदेशातील एका गावातील एक स्नेहा नावाची मुलगी जी रडत असताना तिच्या आईने विचारलं की काय झालं तर तिने त्यावर काय सांगितलं की बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी बाहेर गावी जाणार होती कारण त्यांच्या गावामध्ये पुढे शाळा नव्हती पुढे शिकण्यासाठी शाळा नव्हती आणि तिला पण 5वीत जाऊन शिकायचं होतं त्यामुळे ती रडत होती. तर पुढे काय झालं बघा तिच्या बाबांनी तिला ते रागे भरले ओरडले की कोणीच गेलं नाहीये इथून आपल्या गावातून बाहेर गावी शिकण्यासाठी त्यामुळे तुला पण शिकण्याची गरज नाही. त्यावर पुढे ती काय म्हणाली बघा दादाले सांग ना ओ माय माले 5वी मा जाऊ द्या शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली. सुभाला गहीवरून आलं तिचे डोळे पाणावले नवऱ्याला कसं समजावून सांगावं हेच तिला समजेना. गावात 4थी पर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना 4थी पर्यंत शिकवत होते. गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं. सखारामच्या भाऊबंदांमध्ये पोरींना कुणीही 4थीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता. मग ती रडत होती की ती तिच्या वडिलांना दादा म्हणत असे त्यामुळे ती काय सांगत आहे आईला की दादांना तू समजाव पण तिची आई काहीच करू शकत नव्हती तिला कळतच नव्हतं की मी कसं समजावू आणि सखारामला त्याच्या गरिबीमुळे तो तिला परगावी शिकण्यासाठी पाठवू शकत नव्हता. स्नेहाच्या वर्गामधील बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती. आळगावला जाऊन सरपंचांनी 5व्या इयत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता. स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं. सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले. मग एक दिवस काय झालं बघा स्नेहा ज्या बबली बद्दल बोलत होती ती मुलगी होती सरपंचांची मुलगी त्यामुळे तिला तिच्या बाबांनी आडगावला जाऊन 5व्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. आणि स्नेहा हुशार होती त्यामुळे जेव्हा मुख्याध्यापकांना समजलं की स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवत नाहीयेत तेव्हा ते सरपंचांना घेऊन सखारामच्या घरी आले. आता पुढे काय झालं बघा सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंब वाटला. बबली स्नेहाकडे नेहमी येत असे. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना त्याचं मोठं कौतुक. कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडवू पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव सरपंच बोलले. मग सरपंच घरी येऊन काय म्हणाले की कायद्याप्रमाणे तुला तिला शिकवणं भागच आहे तुझी अडचण आपण सगळे सोडवू. मान खाली घालून सखाराम उभा होता. मुख्याध्यापक पोट तिडकीनं बोलू लागले. पोट तिडकीनं बोलणे म्हणजे एकदम हळहळ करून बोलू लागले की सखा भाऊ तुमची लेख खूप हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये काय होतं आपण जर पास झालो तर सरकार आपल्या शिक्षणाचा खर्च करते. मग त्यावर मुख्याध्यापक काय म्हणतात की तिने ती परीक्षा तर दिली आहे मग तुम्ही तिला फक्त पुढे शिकवा. सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे सखा तुम्ही पोरगी एवढीच मनी बबली तिनाच वर्गामध्ये तिले बी धाडणार शे ना 5वी इयत्ता मा अरे आडगावनी शाळे आठून अर्धा तासना अंतरावर शे म्हणाले एक संगे जाईन ती एसटी मा. मग सरपंच काय म्हणत आहेत त्यांच्या खानदेशी भाषेत की माझ्या मुलीला पण मी 5वीत टाकलेली आहे आडगावला आणि अर्ध्या तासातच अंतर आहे त्यामुळे त्या दोघी एसटीने तिथे शाळेत जातील. एकमेकींच्या सोबत सखाराम विचारमग्न झाला होता. खरं सांग सखा तुला तुला पिंटूले 5वी मा धाडशी नसणार मग पोरी पोरगीना वापतामच असा भेद कसा आले सांग सखा
सखाराम सखाराम निरुत्तर झाला. मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली. अहो सखाराम, तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामू अण्णांची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहितीये ना तुम्हाला? अजून किती उदाहरणं द्यायची. आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर? मग सखारामला समजवण्यासाठी मुख्याध्यापक पुढे आले आणि ते ज्या ज्या महिला त्यांच्या गावात, तालुक्यात, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यांची उदाहरणं देऊ लागले. सखारामला काय बोलावं ते सुचेना. त्याला पटलं होतं, अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करसू, रक्ताना पाणी करसू, पण मना अंडेरले शिकारसू, असं त्याने बोलून दाखवलं. मग सखाराम काय म्हणाला? अपुरं शिक्षण आता नको, मी दिवस रात्र कष्ट करेन आणि माझ्या मुलांना शिकवेन. स्नेहानं वडिलांकडे पाहिले व ती त्यांना आनंदाने बिलगली. सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले. स्नेहाचा चेहरा आनंदानं फुलला होता. आता स्नेहाचं रडणं थांबलं होतं, कारण तिचे बाबा तिला शाळेत पाठवण्यासाठी तयार झाले होते आणि ती आता आनंदी दिसत होती. ओके, समजलंय लेसन? स्टँडर्ड मराठी मीडियम समजलंय का लेसन सगळ्यांना? यस. ओके, नाउ क्वेश्चन आन्सर्स द्यायचे. क्वेश्चन प्रश्नांची उत्तरे द्या. एका वाक्यात उत्तरे लिहा. स्नेहा का रडत होती? हँड रेज करायचा आहे. आय विल कॉल युअर नेम. स्नेहा का रडत होती? भाविका, येस भाविका सांग, स्नेहा का रडत होती? कोण सांगणार? आदित्य. तिचे बाबा तिला शाळेत टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती. सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? मधुरा, सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? पहिले हँडरेज करणं स्टॉप करा, मला कन्फ्यूज करताय तुम्ही. उत्तर येत असेल तरच हँडरेज करा. सांगा आता सरपंचांनी बबलीला कितव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? आदित्य, पाचव्या इयत्तेत. येस. मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? मधुरा आणि भाविका, तुम्हाला धडा समजलाय का? येस मॅम. प्रश्नांची उत्तरं द्या. मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? आदित्य, सकारामच्या घरी मुख्याध्यापकांनी सरपंच गेले कारण तिला तिचे बाबा पुढे शिकवणार नव्हते म्हणून. येस, शिक्षणाचं महत्व समजावण्यासाठी गेले. स्नेहाला अतिशय आनंद का झाला? स्नेहाला अतिशय आनंद का झाला? येस आदित्य, स्नेहाला तिचे बाबा शाळेत टाकत होते म्हणून तिला आनंद झाला. येस, तालुक्याच्या गावाला शाळेत पाठवण्यासाठी तिचे बाबा तयार झाले म्हणून स्नेहाला आनंद झाला. ओके, पुढच्या प्रश्नांची उत्तरं आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आजचा हा धडा आणि प्रश्नांची उत्तरं जी आता घेतली आपण एका वाक्यात सगळी समजलीत? येस. ओके, आणि भाविका, ही प्रश्नांची उत्तरं फक्त एका वाक्यात तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहे नेक्स्ट लेक्चर साठी. ओके, थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम बुक्स दाखवा मला. जिज्ञासा, सारस, वल्लभ आणि येस. ओके, जिज्ञासा शो मी युअर बुक.
यस जिज्ञासा ओके गुड वल्लभ वेलकम वल्लभ ओके आयशा यू ऑल्सो कीप रेडी योर बुक का ओके आयशा आयशा यस टीचर सारस सारस यस टीचर गुड नेक्स्ट ओके ऑल आर डन ना थर्ड स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम फोर्थ स्टैंडर्ड कुशल एंड आराध्य बुक सिखाइए आराध्य शो मी योर बुक टीचर पीयूष वेट आराध्य आर यू कंप्लीटेड हैव यू कंप्लीटेड आराध्य ओके यस कुशल तुझा बुक दाखव ओके पीयूष पुन्हा एकदा दाखव पीयूष ओके चला आज आपण इथे थांबूया यू ऑल कॅन लीव नाव बाय 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 वेलकम बाय 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 टीचर